महायुतीतल्या 10 जागांचा तिढा अजूनही कायम आहे. या 10 जागांवरून अजूनही वाद आहेत. मुंबईतल्या 3 जागांवर उमेदवार अजूनही जाहीर झालेले नाहीत. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, ठाणे, संभाजीनगरच्या जागेवर भाजप शिवसेनेनं दावा केलाय. तर तिकडे सातारा आणि धाराशिवच्या जागेचाही महायुतीत तिढा कायम आहे. त्यामुळे या जागांवरून स्थानिक पातळीवरील अस्वस्थता कायम आहे. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याबाबतची उत्सुकता कायम आहे. दहा जागांवर तिढा आहे. उत्तर मध्य मुंबई पूनम महाजन के आशिष शेलार, उत्तर पश्चिम मुंबई भाजप शिवसेनेत वाद अजूनही आहे. दक्षिण मुंबई मनसे भाजप की शिंदे सेना लढणार. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये किरण सामंत की नारायण राणे. नाशिकमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद आहे. ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेसह भाजपनेही दावा केलाय. पालघरमध्ये शिंदे सेनेच्या जागेवर भाजपनं दावा केलाय. तर संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत रस्सेखेच आहे. धाराशिवमध्ये भाजप अजित पवारांच्या पक्षाला जागा हवी आहे. साताऱ्यात भाजपकडे जाणार निश्चित, मात्र घोषणा अजूनही झालेली नाही आहे.